2611 कसाब आणि मी। लेखक रमेश पद्मनाभ महाले। पार्सल। दिनांक 19 नोव्हेंबर 2012। दिवसभराची नित्याची कामं आटपत मी मुंबई पोलीस मुख्यालयातल्या आमच्या क्राईम ब्रँचच्या ऑफिसमध्ये बसलो होतो। तेवढ्यात मोबाईल वाजला। रात्री 8:30 वाजता मुंबईचे सहआयुक्त सदानंद दाते यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेट असा निरोप पलीकडून बोलणाऱ्या सहआयुक्तांकडून हिमांशु रॉय यांच्याकडून मिळाला। नकळतच माझ्याकडून एक सुटकेचा निश्वास टाकला गेला। 5 दिवसांपूर्वी आमचे पोलीस आयुक्त डॉक्टर सत्यपाल सिंह यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलवलं होतं। तिथे आम्ही दोघंच होतो। पुढच्या काही दिवसात एक कामगिरी पार पाडावी लागणार आहे हे त्यांनी सूचित केलं। ही गोष्ट अत्यंत गोपनीय राहिली पाहिजे हे देखील बजावलं। ती वेळ केव्हा येते याची वाट पाहत मी सीपी साहेबांनी दिलेली माहिती ओठावर न येण्याची खबरदारी घेत दिवस काढत होतो। रात्रीचे 8:30 वाजले। सदानंद दाते यांच्या कार्यालयावरच्या दारावर मी हलकी थाप दिली आणि आत जाऊन त्यांना सलाम ठोकला। महाले, तू आत्ता जेवून घे आणि घरी जाऊन जास्तीचे कपडे घेऊन ये। आपल्याला बाहेर जायचं आहे। कपडे घेऊन आलास की पुन्हा मला 10:30 वाजता येऊन भेट असं दातेसाहेबांनी मला सांगितलं। पोलीस दलातली नोकरी आणि तीही क्राईम ब्रँचची नोकरी, केव्हा कुठं जावं लागेल, किती दिवस बाहेर राहावं लागेल याचा काही नेम नाही। 26 नोव्हेंबर 2008 काळरात्रीनंतर मी पुढच्या कित्येक रात्री तपासकामासाठी घराबाहेरच काढल्या आहेत। त्यामुळे ऑफिसमध्ये जास्तीच्या कपड्यांचा एक जोड कायम ठेवायचा ही सवयच पडली होती। मी दातेसाहेबांना तसं सांगितलं। ठीक आहे, मग जा आणि जेवून ये, त्यांनी आदेश दिला। ठीक 10:30 वाजता पुन्हा दातेसाहेबांचं ऑफिस गाठलं। साहेबांचे फोन सुरूच होते। महाले, तुला आज एक कामगिरी पूर्ण करायची आहे, त्यांनी मला सांगितलं। साहेब, आर्थर रोड जेलचं पार्सल येरवड्याला पोचवायचं आहे ना? 5 दिवस गळ्याशी येऊन थांबलेली गोपनीय माहिती आता माझ्या तोंडातून बाहेर पडत होती। महाले, तुला कोणी सांगितलं? चमकलेल्या दातेसाहेबांचा प्रश्न आला। सर, स्वतः सीपी साहेबांनी 5 दिवसांपूर्वी मला सांगितलं होतं। हवं तर तुम्ही खात्री करून घेऊ शकता, मी उत्तरलो। पण दातेसाहेबांचा तेवढा विश्वास नक्कीच होता माझ्यावर। अत्यंत शांतपणे त्यांनी मला पुढचा प्लॅन समजून सांगायला सुरुवात केली। रात्री 12:15 मी आर्थर रोड तुरुंगाजवळ पोचलो। विशेष महानिरीक्षक कारागृह विनोद लोखंडे आधीच तिथं आले होते। डाव्या बाजूला आर्थर रोड तुरुंगातल्या न्यायालयाची इमारत होती। त्याच्या समोरच्या बाजूला इंडो तिबेट बॉर्डर फोर्स, मुंबई हत्यारी पोलीस म्हणजेच लोकल आर्म्स डिव्हिजन LA डिव्हिजन आणि SRPF म्हणजेच स्टेट रिझर्व पोलीस फोर्स राज्य राखीव पोलीस दल यांचा 250 जणांचा खडा पहारा होता। मुंगीलाही आत यायला वाव नव्हता। न्यायालयाची इमारत आणि मुख्य दरवाजाकडून येणारा रस्ता यामध्ये एक भक्कम लोखंडी दरवाजा होता। तिथे लोखंडे साहेबांची सरकारी मोटार उभी होती। त्या मोटारीच्या शेजारीच एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ उभी होती। तिच्या बाजूच्या सर्व काचा काळ्या होत्या। त्या दिवशी काही प्रोटोकॉल मोडावेच लागणार होते, कारण कामगिरीही तशी खास होती। आर्थर रोडचा मुख्य दरवाजा ओलांडून आतल्या देवडीतून आम्ही समोर दिसणाऱ्या एका दरवाजाच्या दिशेनं गेलो। एरवी जो दरवाजा ओलांडून जायला कुणालाही परवानगी नसते, कारण याच दरवाजातून कैद्याची देवाणघेवाण होते। तो आमच्यासाठी उघडला गेला। आत शिरून आम्ही डावीकडे वळलो आणि न्यायालयाच्या इमारतीच्या मागच्या दारानं वरच्या मजल्यावर गेलो। तिथेच आमचं पार्सल ठेवलेलं होतं। वर एकूण 5 खोल्या होत्या। एका बाजूला 2 खोल्यांमध्ये आमच्या पार्सलाची सुरक्षा पाहणारे अधिकारी कर्मचारी होते। दुसऱ्या बाजूच्या 2 खोल्यांमध्ये स्वयंपाकघर आणि स्वयंपाक्यांच्या राहण्याची जागा होती। मधल्या खोलीच्या बाहेरच्या लोखंडी दरवाज्याचं कुलूप काढलं गेलं। लोखंडे साहेबांनी आणि मी आत पाऊल टाकताच आतली व्यक्ती उभी राहिली। मी लगेचच त्याला हाक मारली। क्यों कसाब, पहचाना क्या? हां माले साहब, कसाब उद्गारला। क्षणभर माझं मन भूतकाळात गेलं। साहब, आप लोग मुझे क्या फांसी दोगे? अफजल गुरु को 8 साल हुए, आप लोग फासी नहीं दे सके। 26/11 हल्ल्याच्या वेळी जिवंत पकडलेला एकमेव अतिरेकी अजमल अमीर कसाब
कुत्सितपणे मला एकदा म्हणाला होता. त्यावेळी आलेला राग मी गिळून टाकला होता. पण 19 नोव्हेंबरच्या त्या रात्री तेव्हा मात्र मला राहवलं नाही. कसाब, 8 साल छोडो, अभी तो 4 साल भी पुरे नाही हुए, माझ्या तोंडून चटकन शब्द बाहेर पडले. चाणाक्ष कसाबला माझ्या प्रश्नातली मेघ अचूकपणे जाणवली. साब, आप जीत गए, मैं हार गया, मान खाली घातलेल्या कसाबच्या तोंडून हलक्या आवाजात शब्द बाहेर पडले. आम्ही कसाबच्या हातातल्या बेडीचं दुसरं टोक आमच्या बरोबरच्या तुरुंग अधिकाऱ्याच्या हातात अडकवलं आणि आमचं पार्सल आमच्या बरोबर कोठडीतून बाहेर पडलं. परतीची वाट नसलेल्या एका प्रदीर्घ प्रवासासाठी ऑपरेशन एक्स सुरू झालं होतं. या संपूर्ण ऑपरेशनसाठी कसाबचं सांकेतिक नाव होतं पार्सल. कसाबला काळ्या काचांच्या स्कॉर्पिओमध्ये बसवल्यानंतर प्रथम लोखंडे साहेबांची सरकारी मोटार आर्थर रोड तुरुंगाच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडली आणि तिनं डावीकडे वळून पुण्याच्या दिशेनं आपला प्रवास सुरू केला. या मोटारीत चालक, वॉकी टॉकी ऑपरेटर आणि स्वतः लोखंडे साहेब होते. या मोटारीची कॉलसाईन होती नंबर 1. कॉलसाईन म्हणजे बिनतारी संदेशवहनात काही सांकेतिक शब्द वापरलेले असतात. त्यातून संभाषण करणारी व्यक्ती कोण हे दुसऱ्या बाजूकडून संवाद साधणाऱ्याला समजतं. उदाहरणार्थ, किंग म्हणजे पोलीस आयुक्त, चार्ली माईक म्हणजे CM किंवा मुख्यमंत्री. लोखंडे साहेबांची मोटार निघाल्यानंतर बरोबर 7 मिनिटांनी आमची स्कॉर्पिओ तिथून निघाली. पुढच्या सीटवर चालकाशेजारी मी बसलो. मधल्या सीटवर 2 तुरुंग अधिकाऱ्यांच्या मध्ये पार्सल, म्हणजेच न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेला अजमल अमीर कसाब बसला होता. त्याचे दोन्ही हात बेड्यांमध्ये जखडलेले होते आणि या बेड्यांची दुसरी टोकं दोन्ही तुरुंग अधिकाऱ्यांच्या हातात अडकवण्यात आली होती. त्याच्या मागच्या सीटवर एक वायरलेस ऑपरेटर आणि 26/11 मुंबईत स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच SPG धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या Force 1 या विशेष पथकाचे 2 जवान हातात अत्याधुनिक शस्त्र घेऊन बसले होते. आमच्या मोटारीची कॉलसाईन होती नंबर 3. आर्थर रोड तुरुंगाच्या दरवाजातून हळूहळू आमची मोटार बाहेर पडली. तिकडे उजव्या बाजूला मुंबई सेंट्रलकडे पाठ आणि चिंचपोकळीच्या दिशेनं तोंड करून उभी असलेली आणखी एक पांढरी स्कॉर्पिओ निघाली आणि तिच्यामागे आमची स्कॉर्पिओ धावू लागली. आमच्या पुढे धावणाऱ्या स्कॉर्पिओमध्ये होते पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील, Force 1 3 शस्त्रसज्ज जवान, एक चालक आणि एक वायरलेस ऑपरेटर. ही एका अर्थानं आमची पायलट कार होती. कॉलसाईन होती नंबर 2. आमची स्कॉर्पिओ पहिल्या मोटारीच्या मागून जायला लागल्यावर लगेचच चिंचपोकळीच्या दिशेनं तोंड करून उभी असलेली 3री स्कॉर्पिओ सुरू झाली आणि ती आमच्या पाठीमागून धावू लागली. तिच्यात होते Force 1 7 जवान, एक वायरलेस ऑपरेटर आणि एक चालक. ही गाडी आमच्या गाडीवर मागून हल्ला होऊ नये याची काळजी घेणार होती. कॉलसाईन होती नंबर 4. अल्फा हा प्रवासाचा पहिला टप्पा सुरू झाला होता. या तिन्ही गाड्या पुण्याच्या दिशेनं धावू लागल्यानंतर 15 मिनिटांच्या अंतरानं आणखीही एक गाडी पुण्याच्या दिशेनं निघाली. सर्वसामान्य भाषेत ज्याला पिंजरा असं म्हणतात त्या प्रकारातली ती पोलिसांची गाडी होती. या पिंजऱ्यासोबतच काळ्या काचा असलेली आणखी एक स्कॉर्पिओ होती. त्यातही Force 1 6 जवान, एक अधिकारी, वॉकी टॉकीसह एक ऑपरेटर आणि चालक असं मनुष्यबळ होतं. पिंजऱ्यामध्येही SRPF 24 जवानांची एक प्लॅटून आणि Force 1 6 शस्त्रसज्ज जवान होते. कॉलसाईन होती नंबर 5. लोखंडे साहेबांच्या गाडीचा वायरलेस ऑपरेटर दर टप्प्यावर पुढचा रस्ता मोकळा आहे, काहीही अडचण नाही हे आम्हाला कळवत होता. या संपूर्ण ताफ्यात फक्त 3 जणांकडे मोबाईल फोन्स होते. एक लोखंडे साहेब, प्रवीण पाटील आणि तिसरा मी. बाकी सर्वांचे मोबाईल मोहीम सुरू होण्यापूर्वीच प्लॅस्टिकच्या पिशवीत बंद करून ठेवण्यात आले होते. ते कसाबला फाशी दिल्यानंतर त्यांना परत दिले गेले. या सर्व मोहिमेची काळजीपूर्वक आखणी सदानंद दाते यांनी केली होती. ते थोड्या थोड्या वेळानं आमच्याशी मोबाईलवर संपर्क साधून सर्व काही आलबेल असल्याची खात्री करून घेत होते आणि ही माहिती पोलीस आयुक्तांना कळवत होते. ही संपूर्ण रात्र सदानंद दाते आपल्या ऑफिसातच बसून होते. या प्रवासाचा पहिला टप्पा होता आर्थर रोड ते वाशीचा टोलनाका.
या टप्प्याचं सांकेतिक नाव होतं अल्फा. लोखंडे साहेबांची गाडी 7 मिनिटं आधीच तिथून निघून गेली होती. वाशीचा पूल ओलांडल्यानंतर समोर टोलनाका दिसू लागला. आमच्या चालकानं गाडीचा वेग कमी केला. आमच्या पुढच्या स्कॉर्पिओच्या चालकानं कुठल्या टोलबूथमध्ये गर्दी कमी आहे याचा अंदाज घेत गाडी त्या दिशेनं वळवली. आम्ही हळूहळू त्या गाडीच्या मागं जायला लागलो. पुढच्या स्कॉर्पिओचा टोलबूथशी नंबर लागल्या लागल्या आमच्या चालकानं गाडी त्या गाडीच्या मागे नेऊन उभी केली. तातडीनं मागची ही गाडी आमच्या मागे येऊन उभी राहिली. पहिल्या गाडीच्या चालकानं ओळखपत्र काढून टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्याला दाखवलं आणि मागच्या दोन्ही गाड्या पोलिसांच्याच आहेत हे सांगितलं. अर्थात या सर्व गाड्या एकाच ताफ्यातल्या आहेत हे कुणाही सुज्ञाच्या केव्हाच लक्षात आलं असतं. कारण तिन्ही गाड्या पांढऱ्या रंगाच्या, तिन्ही स्कॉर्पिओ, तिन्हींच्या काचा काळ्या आणि मुख्य म्हणजे तिन्हींचे नोंदणी क्रमांक एका मागोमागचे. म्हणजे उदाहरणार्थ 3333, 3334, 3335 असे होते. टोलनाक्याच्या बाहेरच्या बाजूचा दांडा खाली होण्याची संधी न देताच या तिन्ही गाड्या सुसाट पुण्याच्या दिशेनं धावू लागल्या. काही वेळातच मुंबई पुणे द्रुतगती मार्ग सुरू झाला. रात्रीची वेळ असल्यानं सुदैवानं रस्ता मोकळा होता. आम्हाला चिंता फक्त बोरघाटाची होती. कारण रात्रीच्या वेळी अमृतांजन पॉईंटच्या टप्प्यात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. आता प्रवासाचा दुसरा टप्पा सुरू झाला होता. या टप्प्याचं नाव होतं प्रेवो. वाशीच्या टोलनाक्याप्रमाणेच खालापूर टोलनाकाही कोणत्याही अडथळ्याविना पार झाला. तिथेही एक क्षण देखील न थांबता आमची गाडी टोलनाका ओलांडून पुढे गेली. आता चार्ली हा तिसरा टप्पा सुरू झाला होता. या संपूर्ण ताफ्यात फक्त 3 वाहनांमधल्या अधिकाऱ्यांना आमच्या गाडीत कोणतं पार्सल आहे याची कल्पना होती. यातले एक होते लोखंडे साहेब, आमच्या पुढच्या गाडीतले प्रवीण पाटील आणि आमच्या गाडीत असलेले सर्वजण. आमच्या मागे असलेली स्कॉर्पिओ आणि त्यामागचा पिंजरा यांना पुढच्या गाड्यांमध्ये काय आहे हे माहितीही नव्हतं. घाट सेक्शन सुरळीतपणे पार पडला. पुढच्या टप्प्यातल्या रस्त्याची माहिती लोखंडे साहेबांच्या गाडीतून त्यांचा वायरलेस ऑपरेटर आम्हाला पुरवत होता. पुण्याजवळचा उर्से टोलनाका आला. आर्थर रोड तुरुंगापासून सुरू झालेला प्रवास आता अंतिम टप्प्यात आला होता. काही क्षणातच डेल्टा हा चौथा टप्पा संपला. द्रुतगती मार्ग संपतो त्या ठिकाणी देहूरोड बाह्यवळण मार्गाच्या अलीकडे पुण्याच्या नियंत्रण कक्षाची एक वायरलेस व्हॅन समोर उभी होती. आमच्या गाड्या येताना दिसल्यावर या व्हॅननं हळूहळू रस्त्याची कड सोडली आणि ती आमच्या गाडीपुढच्या स्कॉर्पिओ पुढे धावायला लागली. इको हा 5वा टप्पा आता सुरू झाला होता. पुढच्या काही मिनिटातच आम्ही पार्सल घेऊन येरवडा कारागृहात पोचणार होतो. या वायरलेस व्हॅनवर जबाबदारी होती ती आम्हाला येरवडा तुरुंगापर्यंतचा रस्ता दाखवण्याची. देहूरोड बायपास लागल्यानंतर आमच्या गाड्यांचा ताफा मुंबई पुणे महामार्गावरून येरवडा तुरुंगाच्या दिशेनं धावायला लागला. एव्हाना पहाटेचे 2 वाजत आले होते. हा संपूर्ण टप्पा विना अडथळा अवघ्या 1.5-2 तासात आम्ही पार केला होता. लोखंडे साहेब येरवडा तुरुंगाच्या आवारात पोचून आमची वाट पाहत होते. आमचा संदेश मिळताच तुरुंगाच्या आवाराचा दरवाजा उघडून ठेवण्यात आला. आमच्या पुढच्या पुणे पोलिसांच्या वायरलेसला तुरुंगाच्या दारापासून सरळ येरवड्याच्या दिशेनं जायला सांगण्यात आलं. या वायरलेस गाडीमधल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनाही आमच्या गाडीतल्या पार्सलची कल्पना नव्हती. ही गाडी निघून जाताच आमच्या पुढच्या गाडीलाही उजवीकडे वळण्याचा संदेश देण्यात आला. ती थेट येरवडा कर्मचारी वसाहतीच्या दिशेनं गेली. आमच्या गाडीला तुरुंगाच्या आवारात वळण्याचा संदेश समोर उभ्या असलेल्या गार्डनं हातानं दिला आणि आमची गाडी तुरुंगाच्या आवारात शिरली. आमच्या मागची गाडीही येरवडा तुरुंग कर्मचारी वसाहतीच्या दिशेनं वळवण्यात आली. आम्ही तुरुंगाच्या आवारात शिरताच बाहेरचा दरवाजा बंद करून घेण्यात आला. आमचं पार्सल येरवड्यात सुरक्षितपणे पोचलं होतं. आर्थर रोड कारागृह ते येरवडा कारागृह या प्रवासातला सर्वात शेवटचा टप्पा म्हणजेच फॉक्स पूर्ण झाला होता. प्रत्येक टप्पा पार पडला की केवळ अल्फा, ब्रेवो, चार्ली, डेल्टा, इको आणि फॉक्स असं त्या त्या टप्प्याला दिलेलं सांकेतिक नाव आम्ही दातेसाहेबांना मोबाईल लावून उच्चारत असू. प्रत्येक वेळी पलीकडून एक सुस्कारा ऐकू येई. येरवडा तुरुंगातल्या आवश्यक नोंदी करण्याची व्यवस्था लोखंडे साहेबांनी आधीच करून ठेवली होती. कसाबला गाडीतून खाली उतरवण्यात आलं.
दिंडी दरवाजातून आम्ही आत पाऊल टाकलं. कसाबची नोंद तिथल्या कार्यालयात करून समोर फाशी यार्डाच्या कोठडीकडे आम्ही जाऊ लागलो. तेवढ्यात कसाबची पॅन्ट संपूर्ण ओली झाली असल्याचं आमच्या लक्षात आलं. कैद्याला तसं ठेवणं शक्य नव्हतं. आम्ही आर्थर रोड तुरुंग सोडताना कसाबच्या तिथल्या वस्तू आमच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर कसाबला तुरुंगातला कैद्याचा गणवेश देण्यात आला होता. तोच आताही त्याच्या अंगावर होता. त्याच्या कपड्यांचे 3 जोड आर्थर रोडच्या अधिकाऱ्यांनी आमच्या ताब्यात दिले होते. क्राईम ब्रँचच्या कोठडीत कसाब आमच्या ताब्यात असताना मीच ईदच्या दिवशी सिक्रेट फंडातल्या पैशातून हे कपडे त्याला घेऊन दिले होते. सिक्रेट फंड म्हणजे पोलिसांच्या गोपनीय कामांसाठी सरकारनं दिलेली रक्कम. उदाहरणार्थ खबऱ्यांना यातून पैसे दिले जातात, तिचं ऑडिट होत नाही. कसाबचे ओले कपडे बदलणं आवश्यक होतं. मी माझ्याबरोबरचा 1 जोड काढून त्याला दिला. कसाबचे कपडे बदलण्यात आले आणि जड पावलांनी तो तुरुंगाच्या अधिकाऱ्यांबरोबर फाशी यार्डातल्या कोठडीत गेला. मी कसाबला अखेरचं पाहिलं ते तिथे. पण कसाबची पॅन्ट ओली कशी झाली हे कोडं आम्हाला होतंच. बाहेर आल्यानंतर आम्ही आमच्या स्कॉर्पिओच्या मागच्या सीटची पाहणी केली असता कसाब बसला होता ती जागाही ओली असल्याचं आम्हाला दिसलं. आर्थर रोडहून निघताना वाटेत कोणत्याही कारणासाठी कुठेही थांबायचं नाही या सूचना आम्हाला होत्या. कुणाला लघवी लागलीच तर त्यासाठी आम्ही प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या आमच्या सोबत ठेवल्या होत्या. कसाबलाही त्याची कल्पना देण्यात आली होती. पण मालेसाहेब आप जीत गए मैं हार गया हे आर्थर रोडच्या कोठडीत मी ऐकलेलं कसाबचं शेवटचं वाक्य. त्यानंतर संपूर्ण प्रवासात कसाब निशब्द होता. मृत्यूच्या दिशेनं सुरू असलेला आपला प्रवास त्याला जाणवला होता, त्यामुळे त्याला लघवीची संवेदनाही समजली नव्हती. मुंबईत CST वर निष्पाप नागरिकांचे प्राण घेणारा हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर या आमच्या 3 शूर अधिकाऱ्यांची गोळ्यांनी चाळण करणारा आणि विनोली चौपाटीवरच्या चकमकीत आमच्या निधड्या तुकाराम ओंबळेंच्या शरीरात AK-47 गोळ्यांचा वर्षाव करणारा अजमल अमीर कसाब येरवडा कारागृह जवळ येताच मृत्यूच्या भीतीनं आपल्या कपड्यातच मुतला होता. मी रमेश पद्मनाभ महाले तथा मल्ल्या, वास्तविक माझं खरं आडनाव मल्ल्याच. आम्ही मूळचे कर्नाटकाचे. पोटापाण्यासाठी मुंबईत आलो. लहानपणी आईनं शाळेत नाव दाखल करताना महाले हे नाव माझ्या नावापुढं लावलं, तेच आस्थागायत कायम चिकटलं आहे. आमच्या कुटुंबाचा मूळ व्यवसाय हॉटेलचा. मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगाच्या शेजारी जे हॉटेल आहे ते आमच्या कुटुंबाचंच. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी मुंबई विद्यापीठातून 1978 पदवी घेतली. नंतर 1982 मुंबई विद्यापीठातूनच कायद्याचीही पदवी घेतली. घरचा हॉटेलचा व्यवसाय असला तरीही मला लहानपणापासून कायम खाकी वर्दीचंच आकर्षण होतं, त्यामुळे मी माझा मार्ग बदलला. आजोबा मला हॉटेलमध्ये घेऊन जायचे. तेव्हा शेजारी असलेल्या आर्थर रोड तुरुंगात कैद्यांची ने आण करणाऱ्या खाकी वर्दीतल्या पोलिसांच्या हालचाली मी निहाळायचो. हळूहळू मलाही माझ्या अंगावर खाकी वर्दी चढल्याची स्वप्न पडायला लागली आणि पुढच्या काळात खरोखरच मी पोलीस खात्यात भरती झालो. 1983 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेतली जाणारी फौजदार पदाची परीक्षा देऊन मी नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी फौजदार म्हणून रुजू झालो. आज ही संस्था महाराष्ट्र पोलीस अकादमी या नावानं ओळखली जाते. तिथे आमचे प्राचार्य होते अरविंद सिद्धेश्वर इनामदार. अत्यंत कडक शिस्तीच्या आणि निर्भीड इनामदार सरांच्या देखरेखीखाली आमच्या तुकडीचं प्रशिक्षण पार पडलं. 1984 प्रशिक्षण संपून माझी नेमणूक मुंबई पोलीस दलात झाली. नामजोशी मार्ग, येलो गेट, दादर, मुख्य पोलीस नियंत्रण कक्ष, सहार विमानतळ, आर्थिक गुन्हे शाखा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये आणि विभागांमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. 1 ऑगस्ट 2004 पासून 23 मे 2013 पर्यंत म्हणजेच माझ्या स्वेच्छानिवृत्तीपर्यंत केवळ राज्यात आणि देशातच नव्हे तर साऱ्या जगात प्रसिद्ध असलेल्या मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेत मी कार्यरत होतो. माझ्या या संपूर्ण कारकिर्दीत खात्याचं नाव बदनाम होईल असं कृत्य माझ्या हातून कधीच घडलं नाही. किंबहुना समोर आलेल्या लोकांच्या अडचणी
विनासायास कशा सोडवता येतील हेच मी कायम पाहत आलो. श्री गणरायानंतर माझं काम हेच माझं दैवत राहिलं आहे.